एक पाच मुलांची पंचेचाळीस वर्षाची आई आहे ती व्याही जावाई पावलेली आहे तिला नातवंड आलेली आहेत आणि अशा बाईचं तिच्याच मुलीच्या पतीबरोबर ती म्हणजे जावयाबरोबर ती अनैतिक संबंध होते आता ही गोष्ट जेव्हा त्या सासऱ्याला म्हणजे तिच्या नवऱ्याला समजते त्यानंतर मात्र त्या नवऱ्यानं या दोघांनाही कुऱ्हाडीनं तोडलेलं होतं आता ही घटना आपण थोडीशी विस्कटून विस्कटून बघणार आहोत नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण चाललेलो आहोत छत्तीसगडला छत्तीसगड या ठिकाणचा बिलासपूर हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं तखतपूर हा भाग आहे त्या भागामध्ये राहणारे चंदन मेशराम नावाचे पन्नास वर्षाचे ग्रहस्थ आहेत आता हे शेती करतायत शेतकरी आहेत आणि त्यांच्या घरी त्यांची पत्नी आहे पत्नीचं नाव आहे अमरिकाबाई वर्ष साधारण पंचेचाळीस वर्षाचं आहे यांना तीन मुली आणि दोन मुलं अशा पद्धतीनं सात जणांचा हा छोटासा परिवार आहे आता याच्यामधली एक मुलगी आहे तिचं नाव आहे ललिता आता ही जी ललिता आहे ती वयात आलेली आहे आणि वयात म्हणजे अगदी लग्नाच्या वयात आलेली होती आणि वडील जे आहेत ते मुलीसाठी चांगलं स्थळ बघत होते चांगलं स्थळ शोधत होते आता यावेळेस या, या मुलीचं एक प्रेमप्रकरण समोर आलेलं होतं जुनापुरा हा जो भाग आहे त्या ठिकाणच्या घुमा या ठिकाणी रंजू भारद्वाज नावाचा एक तरुण आहे त्या तरुणाबरोबरती या तरुणीचे इलूईलू चाललेलं होतं आता काही काळ यांचं इलूईलू चाललं आणि हे प्रकरण वडलांना समजलं आता यावेळेस त्यांना धक्का बसला आपण आपल्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ शोधतो आहे आणि आपली मुलगी मात्र भलत्याच ठिकाणी इलूईलू करते आहे आणि त्यामुळे मग त्या, त्या वडिलांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला पण या मुलीनं त्या वडिलांचं काही ऐकलं नाही यांचा प्रेमाचा फेमिकॉलचा जोड होता आणि तो काय तुटला नाही पण या मुलीनं आपल्या वडिलांचं नातं मात्र तोडून टाकलं आणि आपल्या प्रियकराबरोबर ती म्हणजे संजूबरोबर ती लव्ह मॅरेज केलेलं आहे अशा प्रकारे बापाचं तोंड काळं आणि मुलीचे हात पिवळे झाले आणि आता ती मुलगी आपल्या पतीकडे राहायला गेलेली आहे ती आता वडिलांकडे येत नव्हती आणि वडिलांना या गोष्टीचं दुःख होत होतं पण त्याच्यापेक्षाही जास्त दुःख आणि धक्कादायक बाबू याच्या समोर आली होती तर यांचा जो जावई होता संजू हा मग सासऱ्याच्या घरी यायचा जायचा आता सासूबाईला भेटत होता पण जेव्हा सासऱ्याला असं समजलं की आपल्या बायकोला हा भेटायला येतोय त्यावेळेस मग त्यानं जावयाला घरात येऊ नको त्याला घेऊ नको वगैरे वगैरे सांगितलं होतं पण लक्षात घ्या हा जावई जो आहे तो सासूबाईंना असं ख्याली खुशालीसाठी भेटायला येत नव्हता मुळामध्ये त्या अगोदर या संजूचं ललितावरती प्रेम होतं आणि त्यानं तिच्याबरोबर लग्न केलं होतं पण हा संजू इथपर्यंतच थांबलेला नव्हता तर त्यानं त्या आपल्या बायकोची आई अमेरिकाबाई अमेरिका अमेरिका काहीतरी नावायचं तर अमेरिकाबाई हिलासुद्धा त्यानं पटवायला सुरुवात केली म्हणजे पोरीला पटवलं आणि नंतर त्या आईलासुद्धा पटवलेलं आहे आणि आपल्याच सासूवरती लाईन मारायला यानं सुरुवात केली आणि त्या सासूलासुद्धा जावई आवडायला लागला आणि सासू आणि जावई यांच्यामध्ये इलू इलू सुरू झालं आता एका बाजूला कमी वयाची बायको आणि दुसऱ्या बाजूला जास्त वयाची सासू आणि याच्यामध्ये यांच्यामध्ये हे प्रकरण सुरू होतं म्हणजे एका बाजूला नवीन आणि दुसऱ्या बाजूला जुनी एका बाजूला अनुभव दुसऱ्या बाजूला अनुभव नसणारी एका बाजूला कुंकू दुसऱ्या बाजूला टिकली अशा पद्धतीचा हा खेळ चालू झालेला होता आता हे समजल्यानंतर मात्र तो प्रचंड वाईट लागलेला आहे म्हणजे तो पाच मुलांचा बाप आहे पन्नास वर्षाचा त्याचा दांडगा अनुभव आहे पण सासू आणि जावई यांचंही जे वागणं आहे ते वागणं मात्र त्याच्या डोक्यामध्ये जात होतं आणि यामुळे मग नवरा बायकोमध्ये जावयामध्ये सुद्धा भांडणं सुरू झाली होती पण कामातूर मंडळी जे असतात त्यांना लाज नसते लज्जा नसते त्यांना काहीच नसतं आणि त्यामुळे यांचा हा जो प्रकार आहे तो प्रकार असाच चालू होता तारीख आहे दहा मे दोन हजार तेवीस वार होता बुधवार आता या दिवशी सकाळी सकाळी सासूबाई शेतामध्ये गेलेल्या होत्या आणि शेतीची राखण वगैरे करायची होती आता दुपारपर्यंत ती तिथं राखण करत होते आता आपली बायको सकाळी सकाळी शेतात गेलेली आहे मेहनत करते आहे घाम गाळते आहे त्यामुळे तिला आराम मिळावा आणि तिची भूक शांत व्हावी यासाठी पतीनं जेवणाचा डबा घेऊन दुपारच्या वेळी तो शेतामध्ये आला आता दुपारचे साधारण दोन वाजलेले होते आणि यावेळेस त्यानं भलतंच समोर बघितलं होतं त्याचा जावई संजू आणि त्याची पत्नी म्हणजेची सासूबाई आणि जावई हे दोघही आक्षेपार्ह अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होते आणि या दोघांची भलतीच मेहनत चाललेली होती आणि भलतंच यांचं प्रकरण समोर चाललेलं होतं आता या दोघांना या अवस्थेमध्ये बघून सासरा चंदन जो आहे तो पिसाळला आणि यानं त्या म्हणजे हा जो नालायक जावय आहे त्या जावयानं आपल्या मुलीला फसवलं तिच्याशी प्रेमाचं नाटक केलं तिच्याबरोबर ती लग्न केलं त्या मुलीला आईवडिलांपासून तोडलं आणि आता सासूबरोबर ती अशा पद्धतीने संबंध ठेवतोय त्यामुळे अशी कीड कायमची नाहीशी केली पाहिजे याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आहे आणि त्याचप्रमाणे जो आपल्या मुलाप्रमाणे आहे त्या मुलाबरोबरती म्हणजे त्या जावयाबरोबरती ही बाई संबंध ठेवते आहे आणि म्हणजे असं करत असताना तिनं आपल्या पतीचा विचार केला ना, के ना, नाही आपल्या संसाराचा विचार केलेला नाही त्यामुळे हिलासुद्धा जिवंत ठेवण्यात अर्थ नाही असं त्याला वाटलं आणि ही विषारी अवलाद आत्ताच ठेचली पाहिजे आणि म्हणून न यानं काय केलं त्या ठिकाणी म्हणजे प्रचंड राग आलेलाच होता जवळ पडलेली ही कुऱ्हाडं होती ती कुऱ्हाडं उचलली आणि खपाखप त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली आणि दनादन दनादन वार केले आणि दोघेही प्रेमीजीव जे आहेत ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले आणि नंतर निप्चित पडले आता हे दोघंही मरण पावलेले आहेत असं याला वाटलं आणि त्या ठिकाणावरून तो निघून गेला पण हे सगळं घडत असताना त्या ठिकाणी संजूचा एक भाऊ अजय भारद्वाज हा सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता आणि भावासोबत तो इथं थांबला होता ज्यावेळेस सासू आणि जावळे यांच्यामध्ये लाईव्ह प्रोग्रॅम चालू झाला होता त्यावेळेस हा भाऊ आजूबाजूलाच कुठेतरी होता आणि यांना ह्यांचा कार्यक्रम करून देत होता पण ज्यावेळेस हा रक्तरंजित कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस मात्र हा अजय जो आहे तो घाबरला आणि भीतीनं तो त्या ठिकाणी लपून बसला नंतर हा जो चंदन किंवा हा मारेकरी जो आहे सासरा तो तिथून निघून गेला त्यानंतर हा भाऊ तिथं घटनास्थळी आला आरडाओरडा केला सगळ्या लोकांना बोलवलं पाहुणे रावळे त्या ठिकाणी आले आणि यावेळेस मग त्यांना आता दवाखान्यामध्ये गण न्यायचं वगळेस सुरू झालं आता यावेळेस सासूबाई जे आहे ते त्यांचा जीव गेला होता त्या मरण पावल्या होत्या आणि जावई जो आहे तो जखमी झाला होता तो जिवंत होता आणि यावेळेस मग या घटनेची माहिती पोलिसांनाही कळवण्यात आली पोलिसांचं पथकही त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि मग जखमी जावई जो आहे त्याला जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं पण तो प्रचंड जखमी होता त्यामुळे त्याला विलासपूरच्या दवाखान्यामध्ये रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी त्याला ते पाठवलं आणि मयत सासूबाई जे आहेत त्यांचं पोस्टमॉर्टम सुरू झालेलं होतं आता एका बाजूला पोलिसांनी आरोपी चंदन याचा शोध सुरू केला होता तो मात्र घरी नव्हता गाव सोडून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता पण गावकऱ्यांच्या माहितीवरून मग पोलिसांनी गावाच्या बाहेर नाकाबंदी केली आणि त्याला पकडलं आता गुरुवारी पोलिसांनी त्या पत्नीचा मृतदेह जो आहे त्याचा पंचनामा केला होता त्यानंतर पोस्टमॉर्टम करून आरोपी चंदन यालासुद्धा अटक केलेली होती अशा प्रकारे एक मर्डर झाला एक हाफ मर्डर झाला एक जेलमध्ये दोन परिवार उद्ध्वस्त झाले बर्बाद झाले असं हे प्रकरण घडलं होतं आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ते मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता याचा तपास चाललाय कदाचित का अजून काही नवीन माहिती वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा जो माणूस आपल्या घरातील लोकांशी चुकीचे संबंध ठेवतोय चुकीचं वागतोय त्याच्याबद्दल राग येणं अत्यंत साहजिक गोष्ट आहे किंवा बऱ्याच वेळा जवळचीच माणसं विश्वासघात करत असतात आणि डोळ्यावरती आणि कानावरती विश्वास बसणार काना नाही अशा पद्धतीच्या गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळत असतात पण प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी जमीन भुसभुशीत असते त्याच जमिनीला घुशी लागतात याचा अर्थ एकतर समोरची व्यक्ती जी आहे ती कुठेतरी कमी पडलेली असते किंवा आपलेच लोक आपला विश्वासघात करत असतात आणि यामुळे राग येतो आणि रागाच्या भरात माणूस काहीतरी करून जातो पण आपण पाठीमागच्या हजारो घटनेमधून हजारो स्टोरीमधून पाहिलेला आहे पण आता पुन्हा एकदा सांगतो इथून पुढेही हेच सांगत राहील की बेकायदेशीर कोणतंही काम करू नका हिंसाचार करू नका कारण हिंसाचारानं मारहाण करून कोणताही प्रॉब्लेम सुटत नाही उलट तो प्रॉब्लेम जो आहे तो मोठा निर्माण होतो आणि त्यामुळे अशा प्रकरणामध्ये शांत विचार करा आणि तो शांतपणे त्याच्यातून मार्ग काढा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका आणि कोणतीही कृती करू नका दुसरी गोष्ट आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणाबरोबरती आईच्या वयाच्या महिलेचे संबंध ही अत्यंत शर्मेची आणि लाज आणणारी गोष्ट आहे आणि अशा वासनांद वृत्तीला आवर घालण्याची गरज आहे आणि याच्यासाठी कायदा कठोर असला पाहिजे मुळामध्ये अवैध संबंध ह्यामुळे नव्वद टक्के क्राईम घडतो आणि जर आपल्याला क्राईम कमी करायचा असेल तर अशा गोष्टींना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आणि अवैध संबंध हे अवैधच असतात ते कोणी कोणाबरोबरती केले याला महत्त्व देण्यापेक्षा चुकीची गोष्ट झाली असेल तर तिथं स्त्री किंवा पुरुष या गोष्टी न पाहता दोघांनाही समान शिक्षा झाली पाहिजे असं जर झालं तर या संबंधांना आळा बसेल आणि या संबंधांना आळा बसला कायद्यानं कठोर शासन केलं तरच ही गुन्हेगारी जी आहे ती कमी होऊ शकते याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया डी डीच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद